नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गो टू सक्सेस यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे मी आहे ऋषिकेश चव्हाण आज तुमच्यासमोर मी घेऊन आलेलो आहे पॉईंटचा गुणाकार कसा करतात तर मित्रांनो आपल्याला बऱ्याचशा अडचणी आपल्या उद्देशात आपण दहावी अकरावी बाराच चालून जातो पण आपल्याला पॉईंटचा गुणाकार जमत नाही आपल्याला कॉल्क्यु कॅल्क्युलेटरच्या सहाय्याने सोडावं लागतं म्हणून अशा समस्या उद्भव शकणार नाही म्हणून मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे पॉईंटचा गुणागार कसा करावा मल्टिप्लिकेशन ऑफ पॉईंट ठीक आहे तर पॉईंटचा गुणागार करत असताना तुमचे पाहडेपाठ असले पाहिजे तुमचे पाडेपाठ असतील तर हे तुमचा पहाड्यांचा रूट आहे हे पाहाड्यांचा रूट आहे या पाड्यांची गाडीची मग रूट तुमचा मजबूत असेल तर तुमची गाडी वर चढणार आहे जर गाडीचा जो रूट आहे तो मजबूत नसेल गाडी वरवर जात असेल तुमची गाडी दहा चढण्याची शक्यता आहे म्हणून तुम्ही पहाडे पाठ करा शक्यता तुम्ही दहापर्यंत पाडे पाठ केले तरी चालतील पण पहाडे तुमचे पाठ असले पाहिजे पहाडे तुमचे पाठ असले पाहिजे ठीक आहे तर आपण पहिले उदाहरण बघू पहिलं उदाहरण असं आहे की रे झिरो झिरो नाईन इंटू वन पॉईंट सिक्स अशा प्रकारचे उदाहरण आहे हे बघा आता नवाचा पडा सहापर्यंत म्हणायचा किंवा सहाचा पडा नवापर्यंत म्हणायचा म्हणा माझ्याकडे नमसख चोपन्न नम चोपन, नमसख चौपन्न नमन साता बघा नवा एक नऊ नऊ दोन अठरा नऊ तीस सत्तावीस नऊ चौचेतीस नऊ पंचावन्न नऊ सह चोपन्न नवसख चांग आता पाच मी तर दिला चाल लिहिला मी खाली चार आता सहा एक सहा म्हणजे सहा एक सहा म्हणजे सहा गुन्हल झिरो त्याचं उत्तर झिरो मग हा पाच फक्त खाली उतरलेलं बस हा पाच जसं तसं खाली उतरेल आता सहा सहा गुन्हे शून्य शून्य शून्याने कुठल्याही संख्येला भागलं किंवा बुल त्याचं उत्तर येतं शून्य त्याचं उत्तर येतं फक्त शून्य जातं आता बघा आता पहिली टेनने तू बुल दुसरी टमला गुन्ह्याच्या अगोदर खाली एक शून्य द्यायचं मग गुणायचं नऊ एक नऊ नऊ एक झिरो झिरो एक एक गुणिल झिरो झिरो आता यांची करायची बेरीज आता शून्यातून चार अधिक शून्य शून्य नवा नऊ आणि पाच नऊ आणि पाच किती झाले नऊ पाच किती झाले सांगा सांगा झाले सांगा नऊ आणि पाच झालं किती नऊ आणि पाच झाले किती बोला बोला नऊ बघा ए नऊ नऊ आणि चार आणि पाच झाले किती झाले किती चौदा लिहिला मी एक चार ठीक आहे हा एक दुसरा तसा झिरो खाण करत नाही म्हणून आपलं उत्तर आलं एकशे चौवेचाळीस आता पॉईंट हे एक घराच्या इकडे म्हणून इकडे मी पॉईंट चौदा पॉईंट चार असा आपला आन्सर असणार आहे ठीक आहे आता दुसरं उदाहरण आपण बघू दुसरं उदाहरण आहे <coughs> सतरा गुणिले एक पॉईंट एक लिहिला मी सतरा गुणिले एक पॉईंट एक आता एक गुणिले सात सात एक गुणिले एक एक दुसरी टर्मला गुन्ह्याच्या अगोदर तुम्ही एक शून्य इकडे द्यायचा एक शून्य खाली दिला तर आता बघा एक गुणिल सात सात एक गुणिल एक एक याची करायची बेरीज आता सात झिरो झिरो जीर। हा सात आणि एक आठ आणि एक इकडे जसं तसं आता हाय आपली फायनल आन्सर एकशे सत्त्याऐंशी आता पॉईंट कसा द्यायचा पॉईंट हे एक घरानंतर म्हणजेच एकूण एक घरानंतर एक पॉईंट द्यायचा एकच स्थानाकडून पॉईंट द्यायला सुरुवात करायची <laughs> इकडे पॉईंट <ना> <coughs> आला ठीक आहे हां आता आपला आलं आन्सर अठरा पॉईंट सात ठीक आहे आता तिसरं उदाहरण आपण बघूया तिसरं उदाहरण असं आहे की सोळा पॉईंट तीन पॉईंट झिरो आता झिरोनी कुठल्याही संख्येला गुणल्या त्याचं उत्तर झिरो म्हणून शून्य गोणीचा झिरो एक गुण्हेिरो झिरो आता सिस्टमला गुन्ह्याच्या अगोदर इकडे झुन्य द्यायचा सैन्यिक अठरा एक, एक, एक तीन, चार तीन एक तीन तीन किती झाले चार इकडे दिलं मी चार आता झिरो 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 आठ दसाच तसा चार दसाच तसा एक घरनंतर पॉईंट आहे मी इकडे पॉईंट दिला आपला अन फिगर आला फक्त अठ्ठेचाळीस इकडे पॉईंट म्हणजे शून्याला काही किंमत नसते पॉईंटच्यानंतर शून्याला किंमत नसते इकडे एकूण ठीक आहे एक सणाकडे आपला ओझिट साईडकडे ठीक आहे आपला आन्सर आला अठ्ठेचाळीस आता आपण बघूया चौथं उदाहरण हां चौथं उदाहरण आपण बघूया ठीक आहे चौथं उदाहरण असं आहे की आ, तीन पॉईंट झिरो झिरो गोनी दोन आता शून्याने कुठल्याही संख्येला गुणलं किंवा भागलं त्याचं उत्तर ते शून्य म्हणून मी दोन गुणिले झिरो झिरो दोन गुन्हे शून्य शून्य आता तीन गुन्हे होतात सहा आपला रॉम चिराग्राम असतो आता पॉइंटच्या नंतर दोन घर आहेत हे बघा एक आणि दोन मग इकडून एकच स्थानाकडून उजवी साईडकडून द्यायला सुरुवात करायचं आहे एक, एक, एक हा हा दोन इकडे पॉईंट येणार म्हणजे आपला आन्सर येणार सहा बस फक्त सहा आपला आन्सर येणार आहे ठीक आहे आता पाचवं उदाहरण बघा पाचवं उदाहरण असं आहे की ते गेली पाच उदाहरण फक्त सहा आन्सर आपला येणार आहे पाच उदाहरण सतरा पॉईंट अकरा गुणिले नऊ गुणिले नऊ नवा एक नऊ नवा एक नऊ नवाच्या पाळा सातापर्यंत म्हणायचा मला नवीन साता त्रेसष्ट म्हणा नऊ एक नऊ नऊ दोन अठरा नतीस सत्तावीस नऊ चौचेतीस नऊ पाचला पंजाब नऊ सात चौपन्न नवीन साता त्रेसष्ट इकडेला सहा चाला इकडेला तीन खाली आता नवायक नऊ नवायक नऊ झाले नवात मिळवले सहा वतात किती हे नऊ आहेत हे नऊ त्याच्यामुळे मिळवले मी त्याच्यामध्ये मी मिळवले बघा हे नऊ आहेत त्याच्यामुळे मी नऊ मिळवले सहा दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा होतात किती पंधरा लिहिलाखाली पंधरा आता दो पॉईंटनंतर किती घरं आहेत दोन घरं पॉईंटवर किती घरं आहेत दोन घरं म्हणून एक एक सणाकडून ओझी साईडकडून आपण दोन घर एक दोन इकडे म्हणजे आपला आन्सर आला एकशे त्रेपन्न पॉईंट नव्याण्णव आपला आन्सर येणार ठीक आहे आपण बघूया शेवटचं उदाहरण सहावं ठीक आहे आता जेव्हा तुम्ही गुन्हार पहिले साधा भा गुणाकार करायचा साधा गुणाकार केल्यानंतर पॉईंटच्या नंतर किती घर दिसतात ते लिहायचे ठीक आहे जर इथेही पॉईंट असेल समजून घ्या इथं पॉईंट असेल तर आपल्याला खाली पण म्हणजेच पॉईंट व्हावा लागेल हा ए दोन आणि हा एक तीन म्हणजे इकडे तो पॉईंट येणार इकडे पॉईंट येणार तीनाच्या पुढे पॉईंट येणार ठीक आहे जेव्हा कितीही पॉईंट आले पॉईंटच्या नंतर घरं किती ते मोधायचे घर इकडे दोन असतील तर इकडे दोन असतील तर चार घरं आपण पॉईंट येणार इकडे तीन असतील इकडे दोन असतील तर पाच घरांतर आपण पॉईंट येणार एकक स्थानाकडून एकक स्थान हा असतो एकच स्थान म्हणजे उजीकडील पहिला अंक जो असतो ना संख्येचा त्याला एकक स्थान म्हणतात ठीक आहे आता शेवटचं उदाहरण असं आहे की झिरो पॉईंट एक गुणिले झिरो झिरो पॉईंट एक गुणिले झिरो आता शून्याने कुठल्याही संख्येला गुणला त्याचं उत उत्तर ये शून्य येतं आहे एक गुणिले शून्य 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 गुण शून्य शून्य आता पॉईंटच्या अंतर किती घर आहेत एक पॉय आता उजी साईट करून पॉईंट द्यायचा आणि हा एक फक्त आन्सर आलं झिरो ठीक okay. आहे अशा प्रकारे होता आपला पॉईंटचा गुणाकार तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा बेलायकनला क्लिक करा आणि हजारो विद्यार्थ्यांना शेअर करा बस अशाच प्रकारे मी नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत राहील मी पॉईंटची बेरीज कशी करावी तेसुद्धा व्हिडिओ बनवला आहे पॉईंटची वजावाकी कशी करा करावी त्याच्यासुद्धा मी व्हिडिओ बनवला आहे पॉईंटचा भाकार कसा करा मी उद्या परत तो व्हिडिओ बनवून टाकून देईल तुम्ही फक्त माझ्या व्हिडिओच्या प्लेलिस्टमध्ये जावे आणि तो व्हिडिओ बघावा बस मी अशी अपेक्षा करतो की तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब कराच आणि बेल ऑकना क्लिक करालच ठीक आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये द्यास अलाबा थँक्यू ठीक आहे थँक यू फॉर वॉचिंग व्हिडिओ